ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता पुढील बातमी आहे कोल्हापूर येथील. कोल्हापूर येथील एकमेव लसीकरण केंद्र सदर बाजार येथे नागरिकांची झुंबड उडाली आहे. लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्यात, तर मोजकेच डोस शिल्लक असल्यानं हे सुद्धा केंद्र काही कालावधीत बंद पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व लसीकरण केंद्र आता लसीच्या तुटवड्यामुळे बंद पडलेले आहेत. एकमेव सदर बाजार केंद्रावरती सध्या लसीकरण सुरू आहे, मात्र या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात झुंबड आहे ती नागरिकांची पाहायला मिळते. नागरिक लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात या केंद्रावरती दाखल झालेले आहेत, मात्र अवघ्या काही तासातच या सुद्धा केंद्रावरती लस संपणार आहे, कारण डोस आहेत ते अत्यंत कमी या सुद्धा केंद्रावरती आहेत. एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये 300 अधिक लसीकरण केंद्र होती आणि या सगळ्या केंद्रावरती लसीकरण आतापर्यंत सगळं सुरळीत होतं, मात्र लसीचा तुटवडा आता कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा भासू लागलाय. आणि पाहायला गेलं तर या ठिकाणी लस आहे ती पूर्णपणे संपत आलेली आहे आणि अखेरच हे लसीकरण केंद्र आणि या लसीकरण केंद्रावरती या ठिकाणी लसीकरण होताना आपल्याला पाहायला मिळते. काही तासातच हे सुद्धा लसीकरण केंद्र बंद पडणार आहे, कारण काही मोजकेच डोस आहेत ते या ठिकाणी शिल्लक आहेत. एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी आहेत ते नागरिक गर्दी करताना पाहायला मिळतात, मात्र त्या तुलनेत आता या ठिकाणी लस उपलब्ध नाही आहे. त्यामुळे नागरिकांना या लसीकरण केंद्रावर येऊन सुद्धा लस या ठिकाणी उपलब्ध होत नाही, त्यामुळे एक प्रकारची नाराजी आहे ती सुद्धा या ठिकाणी व्यक्त केली जाते. एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये आता लस आहे ते पूर्णपणे संपत आलेली आणि एकमेव सदर बाजार केंद्रावरती लस उपलब्ध आहे, मात्र ते सुद्धा केंद्र काही क्षणात बंद पडण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जाते. कॅमेरामन संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, जय महाराष्ट्र.